कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा। दिशा, भविष्यातील शिक्षणाची। श्रोत्यो नमस्कार, दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत। आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या करिअर बाबत वाई इथल्या दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून। मागील भागात आपण आपल्या अभ्यासाच्या प्लॅनिंग बद्दलच्या काही गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या की स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे किती मॅटर करतं आणि त्याच्याप्रमाणे आपण कशा पद्धतीने अचीवमेंट सगळ्या करू शकतो। परीक्षा अगदी आता जवळ आलेले, एक ॲव्हरेज 2-3 आठवडे तुमचे शिल्लक आहेत आणि एवढ्या ह्याच्यात तुम्हाला आता 100% त्या पद्धतीने पुढे तयारीत राहायचं आहे। तिथं या शेवटच्या फेजमध्ये आपण प्लॅनिंग बरोबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेन, तो म्हणजे तुमच्या परीक्षेच्या रिव्हिजनमध्ये प्रॅक्टिस पेपर तुम्ही आतापर्यंत निश्चित भरपूर सोडवले असतील। आता लास्ट 10 डेजमध्ये म्हणजे तुमची परीक्षा 15 तारखेला सुरू होते, तर त्याच्या अगोदरच जो रिव्हर्स रिव्हिजनचा प्लॅन आहे, रिव्हर्स पेपरचा प्लॅन आहे, हा खूप आता महत्वाचा असणार आहे। शेवटचे 10-12 दिवस तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं पूर्णपणे रिव्हर्स प्लॅनिंग तयार करून बरोबर पेपरचा फॉर्मॅट तयार करायचा आणि त्या टाईपनं तुम्हाला अभ्यास करत गेला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय की जर आपण 10 मार्चचं एक टार्गेट ठेवूया आणि 10 मार्चच्या अगोदर आपण 1 मार्चपासून पेपरचा रिव्हिजनसाठी पाठ ठेवू शकतो, तर तो सगळ्यात शेवटचा पेपर आहे तो तुम्हाला 1 मार्चला सोडवायचा आहे। नंतर सेकंड लास्ट पेपर आहे तो 2 मार्चला सोडवायचा आहे। थर्ड शेवटून तिसरा पेपर आहे तो 3 मार्चला सोडवायचा आहे। असं करत 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 पहिल्या पेपरच्या पर्यंत तुम्ही येऊ शकता आणि मग याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट काय बसवली पाहिजे तुम्हाला की तुमचा पेपरचा टाइम स्लॉट आहे, म्हणजे सकाळी तुम्ही घरातून किती वाजता जाणार आहात परीक्षेला आणि त्यानंतर पेपरच्या एक्झाम हॉलला पोहोचल्यानंतर किंवा एक्झामच्या ठिकाणी तुम्ही असल्यानंतर त्याच्यापासून किती वेळा तुमचा पेपर संपणार आहे आणि मग त्या दिवसभराचं तुमचं शेड्यूल कसं असेल, याची पूर्ण रंगीत तालीम तुमची आता करणं आवश्यक असणार आहे। आणि एकदा जर ती रंगीत तालीम तशी घडली तर मात्र तुम्ही एक्झामला पूर्ण प्रिपेअर्ड असू शकाल। आता याच्या मागची थॉट प्रोसेस काय, तर बऱ्याच वेळा आपण अभ्यास करतो सकाळी किंवा संध्याकाळी आणि आपली परीक्षा असतात 11 ते 1 किंवा 11 ते 2। 11 ते 1 किंवा 11 ते 2 हे आपल्याला ब्रेनला त्यावेळेस स्पेशली आपण कधी असं प्रॅक्टिस दिलेलं नसतं, म्हणजे आठवण्याचं त्याला कधी सराव दिलेला नसतो आणि याचा सुद्धा मायनर कुठं ना कुठंतरी तो इफेक्ट आपल्या सगळ्या थॉट प्रोसेसशी कनेक्टेड असतो। जाणीवपूर्वक इतकी तयारी केली तर शेवटच्या टप्प्यात अगदी स्पेसिफिक वेनी पण आपण तयारीत जाऊ शकतो। तिथं म्हणजे 11 ते 1 किंवा 11 ते 2 हे बरोबर 10 दिवस जर तुम्ही असं स्वतःच्या मेंदूला थोडी सवय लागली तर त्याचा सुद्धा एक पॉझिटिव्ह तुम्हाला आउटकम पेपरच्या दिसू शकेल। मग सेम 10 डेज बिफोर तुम्ही बरोबर सकाळी समजा 5 ला 5:30 ला 6 ला उठणार असाल ते उठा, त्याच्यानंतर 1.5 ते 2 तास तुमचा सकाळचा अभ्यासाचा पाठ असेल, मग किती वाजता तुमचा ब्रेकफास्ट आहे किंवा थोडं खाऊन तुम्ही जाणार आहात, मग पेपरचा टाइम स्लॉट आहे। दुपारी पेपरहून आल्यानंतर लगेच पुढचा 1 तासाभरात नेक्स्ट पेपरच्या तयारीसाठी परत बसणं आणि त्याप्रमाणे टाइम टेबल आखणं आणि तसं कंटिन्यू करत करत जाणं, याच्यातनं तुमचं पूर्ण बॉडी क्लॉक बसेल, सेट होईल। एकदा बॉडी क्लॉक सेट झालं की बरोबर त्याचे आउटकम्स आपल्याला मिळायला लागतात तिथं, कारण बऱ्याच वेळा पेपरच्या अगोदर म्हणजे फायनल एक्झामच्या पहिले 5-7 दिवस बॉडी क्लॉक अतिशय वेगळं आपलं असतं, कारण अंडर प्रेशर आणि वेगळ्या टाईपनं आपण अभ्यास करत असतो आणि एक्झाम सुरू झाले की बॉडी क्लॉक एकदम बदलतं, म्हणजे एका चौकडीत ते जातं आणि मग अगोदरचं अस्तव्यस्त केलेल्या गोष्टी आणि चौकडीत बसवताना मग ते मॅच होत नाही आणि मग अभ्यासातले सुद्धा काही डिफरन्सेस वाटायला लागतात। म्हणजे इव्हन अगदी की शेवटचे 2-3 दिवस रात्री तुम्ही खूप जागलात आणि मग तुमची झोप जर पुरेशी झाली नाही तर त्याचा इफेक्ट तुमच्या पेपरच्या टायमिंगमध्ये होणार, तुम्हाला 100% तिथं कुठं फटकनेस क्रिएट होणार, म्हणजे थकवा जाणवणार आणि तुमचा रिकॉल मेमरी तेवढी काम करणार नाही। त्यामुळे शरीराचा रेस्ट आहे, मेंदूची रेस्ट आहे, विचारांची प्रोसेस आहे, हे सगळं बसवणं खूप आवश्यक असणार आहे। जसं तुम्ही पेपरच्या कंटेंट बद्दलच सिरियसली अभ्यास करून स्वतःला सेट करायचा प्रयत्न करता हे नॉलेज घेऊन किंवा रिवाइज करून, तसं तुम्ही तुमच्या शरीराला पण एक शिस्त लावली पाहिजे शेवटच्या 10-12 दिवसाची, ती अतिशय गरज आहे। म्हणजे इव्हन तुम्ही तुमचा पेन पट्टी पेन्सिल ह्या सगळ्याशी इतके इंट्रोड्यूस झाला पाहिजेत, कारण त्याच गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये मदत करणार आहेत। इतकं एकरूप होऊन शेवटच्या 10-12 दिवसात अभ्यासाचा स्पॅन असतो, त्यामुळे मला हे स्ट्रॉंग सजेशन आहे। आता 2-3 आठवड्यापूर्वीच मी तुमच्या कानावर हे सगळं सांगतोय, त्यामुळे तुम्ही आता या मेंटल फेजमध्ये जायचा प्रयत्न करा की आपण एक्झामचा टेम्पो एक्झामचा माइंडसेट आपल्याला बसवायचं आहे आणि त्याप्रमाणे स्वतःचं विचारांचं स्वतःच्या शरीराची एक चौकट बसवून सेट करणं, म्हणजेच त्याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणतो की बॉडी क्लॉक सेट करणं हे महत्वाचं आहे। हे बॉडी क्लॉक कसं सेट करायचं पुढील भागात आपण पाहूया। दिशा, भविष्यातील शिक्षणाची। श्रोते हो, इथल्या दिशा अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर आणि NDA प्रवेश परीक्षांची सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते। इथलं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या तयारीकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं। विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा इथं आहे। केवळ अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास, स्पोकन इंग्लिश यासाठीही विशेष लक्ष दिलं जातं। त्यामुळेच इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणारे मोठ्या शहरातील विद्यार्थी वाईच्या दिशा अकॅडमीला प्रिफरन्स देतात। दिशाबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास जरूर संपर्क साधा 777-592-592-3 किंवा 4 या क्रमांकावर। या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी।